दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा देहदानाचा संदेश दूताने आम्हाला दिला, त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. मंगल आत्मा हे भगवान, मला शांतीचे देवरदान. मंगल आत्मा हे भगवान, मला शांतीचे देवरदान. मला कृपेचे देवरदान, श्रद्धेचे मजे दे तू दान. मला प्रीतीचे देवरदान, दिव्य दृष्टीचे दे मजदान. मंगल आत्मा हे भगवान, मला शांतीचे देवरदान. मंगल आत्मा हे भगवान, मला शांतीचे देवरदान. मला शांतीचे देवरदान, मला शांतीचे देवरदान. आजच्या मिसाचे हेतू पुढील प्रमाणे: वाढदिवसानिमित्त देवाचे आभार, त्याचप्रमाणे पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी मिसा देण्यात आलेली आहे. स्वर्गवासी रेजिनाल्ड ब्रिटो, स्वर्गवासी थॉमस व डेनिस डिमेलो, स्वर्गवासी बुजाबाई आलेक्स गोन्साल्विस, स्वर्गवासी नाझरेथ विक्टर लोपिस आणि स्वर्गवासी सिस्टर वनिता थॉमस यांची ही वार्षिक मिसा आहे. त्याप्रमाणेच शुक्रवार 3 जुलै रोजी आपल्या पॅरिशमधील बावखल गाव परिवारातील स्वर्गवासी मर्सियाना सायमन लोपिस यांचे निधन झाले. त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, आज आपण संत मारिया गोरेडी हिची स्मृती साजरी करीत आहोत. 1890 ते 1902 हा तिचा जीवनकाल, परंतु अवघ्या 11 वर्ष आणि काही महिने
इतकं जीवन लाभूनही तिने संतपद मिळवलं. आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे तिची देवावरती असलेली असीम निष्ठा, तिने दाखवलेलं असीम प्रेम आणि स्वर्गप्राप्तीची अभिलाषा. आपल्या प्रत्येकाला मरण आहेच, मात्र स्वर्ग प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये संत मारिया गोरेटीप्रमाणे ईश्वरावरती प्रेम करणं आवश्यक आहे, चांगलं पवित्र जीवन जगणं आवश्यक आहे. आणि त्याबाबतीत आपण कमी पडलेलो असू तर आपल्या अंतकरणाची झडती घेऊया, क्षणभर शांत राहूया. आणि जे जीवन आपण जगत आहोत त्याने आपल्याला स्वर्ग मिळेल का हा प्रश्न स्वतःला विचारूया. आणि हातून घडलेल्या पापांची अंतकरणापासून पश्चाताप करून परमेश्वराकडे क्षमेची याचना करूया. सर्वांनी एकत्र सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्यांनी व हयगयीने मी फार पापी केली आहे. माझा अपराध माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आम्हावरी करी दया प्रभु, आम्हावरी करी दया प्रभु, आम्हावरी करी दया प्रभु, आम्हावरी करी दया. ख्रिस्ताय जरी ताराया, ख्रिस्ताय जरी ताराया, ख्रिस्ताय जरी ताराया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तू पावित्र्याचा उगम आहेस व तुला शुद्धता प्रिय आहेस. तू संत मारिया गोरेटी हिला आपल्या प्राणदानाने आपली ख्रिस्तावरील श्रद्धा प्रकट करण्याचे सामर्थ्य दिलेस व तिला रक्त साक्षित्वाचा मुकुटाने गौरविले. तिच्या प्रार्थनेमुळे आम्हाला तुझ्या शिकवणुकीशी एक निष्ठ ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करीतो. आमेन. होशेया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, मी तिला मोह घालून मनात आणीन, तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन. ती आपल्या तारुण्याच्या दिवसातल्याप्रमाणे आणि मिसर देशातून निघून आली त्या दिवसातल्याप्रमाणे माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तू मला ईशी म्हणजे माझा पती म्हणशील, यापुढे कधी मला बाली म्हणजे माझा धनी म्हणणार नाहीस.
मी तुला सर्व कालची आपली वाग्दत्त्य असे करीन। धर्माने आणि न्यायाने व ममतेने आणि दयेने मी तुला आपली वाग्दत्त्य असे करीन। मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त्य करीन आणि तू परमेश्वराला ओळखशील। हा प्रभूचा शब्द आहे। देवाला धन्यवाद। प्रतिसाद स्तोत्र। प्रतिसाद परमेश्वर कृपाळू आणि दयालू आहे। परमेश्वर कृपाळू आणि दयालू आहे। मी प्रतिदिवशी तुला धन्यवाद देईन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचे स्तवन करीन। परमेश्वर थोर आणि परमस्तुती आहे। त्याची थोरवी अगम्य आहे। प्रतिसाद परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे। एक पिढी दुसऱ्या पिढीला तुझ्या कृत्याची प्रशंसा करीत राहील। त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील। तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप आणि तुझी अद्भुत कृत्ये याचे मी मनन करीन। प्रतिसाद परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे। तुझ्या भयभय कृत्याचे प्राबल्य लोक जाहीर करतील। मी तुझे महात्म्य वर्णेन। ते तुझ्या परमकृपेची आठवण काढतील आणि तुझ्या न्यायतत्वाचे पोवाडे गातील। प्रतिसाद परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे। परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे। तो मंदक्रोध आणि अतिदयाळू आहे। परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे। त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यावर आहे। प्रतिसाद परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे। जय घोष। हालेलुया 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 हालेलुया। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। मत्ते लिखित शुभोत मनातून घेतलेले वाचन। हे प्रभु तुझा गौरव असो। येशू योहानच्या शिष्याबरोबर बोलत असताना कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, माझी मुलगी नुकताच मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल। तेव्हा येशू उठला आणि त्याच्या मागे आपल्या शिष्यासह जाऊ लागला। मग पहा, 12 वर्षे रक्तस्रावाने पिळलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली। ती आपल्या मनात म्हणत होती, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन। तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, मुली धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे। आणि ती स्त्री त्या घटकेपासून बरी झाली। मग येशू अधिकाऱ्याच्या घरात जाऊन पावा वाजवणाऱ्यास आणि गलबला करणाऱ्या लोका समुदायास पाहून म्हणू लागला, वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे। तेव्हा ते त्याला हसू लागले। मग लोकसमुदायाला बाहेर काढल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली। हे वर्तमान त्या अखिल देशात पसरले। प्रभूचे हे शुभ वर्तमान। हे ख्रिस्त तुझी स्तुती असो। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत मारिया गोरिडी हिचा जन्म 16 ऑक्टोबर 1890 साली इटली ह्या देशामध्ये झाला। 16 ऑक्टोबर
1890 ते 6 जुलै 1902 हा तिचा जीवनकाल 11 वर्ष आणि काही महिने। आणि या छोट्याशा जीवनामध्ये तिने काही फार मोठं कार्य केलं अशातला भाग नाही, मात्र तिने जी श्रद्धा आपल्या जीवनातून प्रकट केली, तिचं शरीर आणि तिचं मन हे आंतून बाह्य तिने शुद्ध ठेवलं। पावित्र्यासाठी तिने रक्त सांडलं, आपली आहुती दिली, आणि म्हणूनच पोप पायस 12 ह्यांनी 1950 साली तिला संतपद दिला। प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, संत मारिया गोरेटीने छोट्याशा जीवनकालामध्ये खऱ्या ख्रिस्ती गुणांचा साक्षात्कार केला। छोटंसं वय असूनही तिला संतपद मिळालं। काही माणसांविषयी आपण सांगतो की लहानपणापासून तो चांगला किंवा ती चांगली आहे, म्हणजे मोठे झालेले आहेत, परंतु आपण त्यांच्याविषयी बोलताना त्यांचं बालपण देखील घेतो की बालपणापासूनच त्याला परोपकार किंवा बालपणापासूनच त्याच्या मनात चांगले गुण आहे, चांगला आहे, असं आपण काही व्यक्तींविषयी गौरवोद्गार काढतो। काही व्यक्तींविषयी आपण सांगतो लहानपणापासूनच तो तसा आहे, ज्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो की वाण आली पण गुण आला नाही, वय वाढलं पण वागणूक बदलली नाही। आणि ख्रिस्ती जीवनामध्ये बदल आणि तोही चांगला बदल अत्यंत आवश्यक असतो। संत मारिया गोरेटी हिच्याविषयी आज आपण ऐकलं पाहिजे, कारण संतांचे चरित्र आपण फार कमी वेळा वाचतो। कदाचित काही कुटुंब वाचत असतील, परंतु या लॉकडाऊनच्या काळामध्ये निश्चितच त्या त्या दिवसाच्या संतांचं चरित्र आपण वाचलं पाहिजे। हिचा जन्म इटली ह्या देशामध्ये झालेला होता, भावंड होती, आई वडील, आणि लहानपणापासूनच तिने गरिबी पाहिली होती, आपल्यासारखी गरिबी तिने लहानपणापासून अनुभवली होती। 5 वर्षाची असताना त्यांच्या घरामध्ये अत्यंतिक गरिबीला तिला सामोरं जावं लागलं। वयाच्या 5व्या वर्षी तिच्या वडिलांनी घरातील व्यक्तींचं म्हणजे त्यांचं पोट भरावं, 2 वेळचं जेवण मिळावं म्हणून होती नव्हती ती शेतजमीन विकली, आणि मग त्यांनी इतर लोकांच्या शेतजमिनीमध्ये शेतमजूर म्हणून त्यांनी काम केलं। स्वतः मारिया गोरेटी देखील इतरांच्या शेतामध्ये शेतमजूर म्हणून तिने काम केलं। त्यानंतर काही वर्षानंतर ते रोम ह्या ठिकाणी आले, आणि रोम ह्या ठिकाणी आल्यानंतर वयाच्या 9व्या वर्षी तिच्या वडिलांचं निधन झालं। वडील म्हणजे घराची संरक्षक भिंत, ही संरक्षक भिंतच कोसळली आणि वडिलांच्या प्रेमाला वयाच्या 9व्या वर्षी ती पारखी झाली। आणि रोम ह्या ठिकाणी ते एका भाड्याच्या घरात राहायचे, आणि त्याच घरामध्ये एलिसँड्रा नावाचा एक मुलगा आपल्या कुटुंबासमवेत राहायचा, तो देखील गरीबच होता, त्याचं देखील कुटुंब गरीब आणि व्यसनाधीन होतं। मारिया गोरेटी आणि तिची आई आसुंता आणि तिची भावंड हे शेतमजुरी करून पोट भरायचे, एका छोट्याशा घरात राहायचे। आणि असे दिवस कंठित असताना एके दिवशी हा एलिसँड्रा नावाचा मुलगा, घरात कोणी नाही, कारण त्या दिवशी मारिया गोरेटी घरी घरकाम करत होती, म्हणजे स्वयंपाक करत होती, भांडीकुंडी करत होती, आणि अशा वेळेला घरात कोणी नाही हे पाहून एलिसँड्रा नावाचा हा तरुण घरामध्ये आला। आणि त्याने तो घरात आलाच नाही तर घरात त्याच्या मनात सैतान घेऊन आलेला होता, त्याच्या मनात वाईट होता, आणि ती इच्छा, वाईट इच्छा त्याने तिच्यासमोर प्रकट केली। आणि अशा वेळेला मारिया गोरेटीने जबरदस्ती होत असताना मारिया गोरेटीने सांगितलं की हे परमेश्वरला कदापि मान्य नाही, हे जर तू केलंस तर तू नरकात जाशील, आणि हे देवाची इच्छा ही नाही, हे पाप आहे, हे वाईट आहे, हे ती ओरडून त्याला सांगत होती।
आणि पुढून जबरदस्त प्रतिकार होता की आपलं काही चालत नाही, आपली ही वाईट इच्छा पूर्ण होणार नाही. आणि म्हणून या ॲलेक्झांडर नावाच्या तरुणाने आपल्या हाती असलेल्या धारधार सुऱ्याने या 11 वर्षाच्या मारिया गोरेटीवरती तब्बल 14 वार केले. तिच्या घशावरती देखील वार करण्यात आले आणि रक्तबंबाळ मारिया गोरेटी खाली कोसळली. हा तरुण पळून गेला. घरामध्ये आरडाओरड चालली आहे, काय झालं आहे हे पाहण्यासाठी मारिया गोरेटीची आई आसुंता आणि तिची भावंड घराकडे धावली. आणि घरात घुसल्यानंतर पाहिलं की मारिया गोरेटी रक्तबंबाळ होऊन खाली कोसळलेली आहे. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यावेळेला काही त्या ठिकाणी त्या इस्पितळात गुंगीचं किंवा ॲनेस्थेसिया नव्हती आणि तरीही तिच्यावरती तशीच शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तिचे घाय इतके खोल होते की शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना अपयश आले. 24 तास संत मारिया गोरेटी ही लहान मुलगी मृत्यूशी झुंजत होती. आणि शेवटी तिने एकच इच्छा व्यक्त केली की मी ॲलेक्झांड्राला क्षमा करते, त्या तरुणाला ॲलेक्झांड्राला मी क्षमा करते आणि मनात एकच प्रार्थना करते की त्याने देखील स्वर्गात यावं, देवाने त्याच्या पापांची क्षमा करून त्याला स्वर्गात घ्यावं. ही इच्छा तिने व्यक्त केली आणि या जगाचा तिने 6 जुलै 1902 साली निरोप घेतला. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, शेवटची इच्छा काय होती की मला त्याला क्षमा करायची आहे आणि क्षमाच नाही तर त्याला स्वर्ग प्राप्त व्हावा, ही तिने इच्छा व्यक्त केली. संत हे कधीच स्वतःचा विचार करत नाहीत, तर इतरांनी स्वर्गात यावं, इतरांनी परमेश्वराकडे यावं हीच संतांची इच्छा असते आणि तोच खरा देवाचा सन्मान असतो. माझं भलं व्हावं ही इच्छा बाळगणारा कधीही देवाचा सन्मान करू शकत नाही, तर इतरांचं भलं व्हावं, इतरांनी देवाकडे यावं हा खरा देवाचा सन्मान असतो आणि हे संतांना कळलेलं असते. त्यानंतर बायबलचं वचन खरोखर पूर्ण झालं की गव्हाचा दाना जमिनीत पडून मेला तर तो 100 पट पीक देतो. हे वचन जे आहे हे खरं झालं, कारण ॲलेक्झांड्रा हा जो तरुण होता त्याला पकडण्यात आलं. सक्त मजुरी म्हणजे 30 वर्ष त्याला शिक्षा झाली. 27 वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर तो जेव्हा बाहेर आला त्यावेळेला त्याला पश्चाताप झालेला होता आणि तो संत मारिया गोरेटीची आई आसुंता हिच्याकडे गेला, क्षमा मागितली. आणि एक आईचं मन नेहमीच मोठं असते. आसुंता हिने त्याला क्षमा केली आणि त्यानंतर दोघांनी एकत्र मिसा ऐकली, कम्युनियन घेतलं. आणि इतकंच नाही तर ज्या वेळेला पोप पायस 12 ह्यांनी संत मारिया गोरेटीला 1950 साली कॅनडायझेशन म्हणजे संतीकरण होतं त्या कार्यक्रमामध्ये हा ॲलेक्झांड्रा त्या ठिकाणी होता. इतकंच नाही तर पुढे जाऊन हा ॲलेक्झांड्रा मठवासी झाला, परमेश्वराकडे वळला. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, ही खऱ्या अर्थाने वेगळी बाजू आहे की त्याने संत मारिया गोरेटीच्या जीवनातील प्रभूचं दर्शन घेतलं आणि नेहमीच तो म्हणायचा की माय लिटिल सेंट मारिया गोरेटी, माझी चिमुकली संत मारिया गोरेटी. आणि ज्यावेळेला संतीकरणाची वेळ होती त्यावेळेला पोप पायस 12 ह्यांनी आसुंता म्हणजे संत मारिया गोरेटीच्या आईला 3 वाक्य सांगितली. ब्लेसेड मदर, धन्यवादित आई, हॅपी मदर, आनंदी आई, अँड अ मदर ऑफ अ ब्लेसेड, एका धन्यवादितीची आई. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, फार मोठं बक्षीस संत मारिया गोरेटीमुळे आसुंता तिच्या आईला लाभलेलं होतं. प्रिय माझ्या युवकांनो, हे बक्षीस आपल्या आई वडिलांना आपल्याकडून अपेक्षित आहे की तुम्ही पावित्र्यामध्ये राहावं, चांगलं राहावं, की जेणेकरून नेहमीच तुमच्याविषयी सांगताना समाज म्हणेल की एका चांगल्या कुटुंबातील हा तरुण आहे, चांगल्या आईवडिलांचा चांगला मुलगा, चांगल्या आईवडिलांची चांगली मुलगी.
ही ज्यावेळेला समाज आणि इतर बोलतील त्यावेळेला खरोखर तुमच्या आईवडिलांच्या मनात तुमच्याविषयीचा सन्मान वाढेल आणि सगळं होईल ज्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने संत मारिये कोरिटीप्रमाणे परमेश्वरावरती असीम प्रेम करून पावित्र्यासाठी आपलं जीवन व्हाल. हे जग भूलभुलैया आहे, हे जग आज वाईटाकडे झुकणारं आहे आणि झुकविणारं आहे. मात्र सैतानाचा नेहमी धिक्कार करणं आवश्यक आहे, कारण सैतानाचा आपण धिक्कार करू त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण देवावरची श्रद्धा प्रकट करतो. त्यासाठी क्षणभर शांत राहूया. संत मारिया गोरेटीचे उदाहरण आपल्या समोर ठेवूया की लहान वयात देखील तिने कधी स्वतःच्या जीवनाला आणि मनाला पापाचा डाग लावू दिला नाही. त्याप्रमाणे आपलं आयुष्यभर परमेश्वरावरती खरी प्रेम करायचं असेल आणि आपण खऱ्या अर्थाने प्रार्थना करत असू तर नेहमीच पापाचा आपण धिक्कार करूया. त्यासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागूया. आमेन. अर्पण गीत. हे प्रभु दान स्वीकारून घे. हे प्रभु दान स्वीकारून घे. हे प्रभु, हे प्रभु दान स्वीकारूं ये. हे प्रभु दान स्वीकारूं ये, दान स्वीकारूं ये, दान स्वीकारूं ये. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्या नावाने त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभो, तुझ्या प्रेमाचा चमत्कार आम्हाला कुमारिका संत मारिया गोरेटी हिच्या जीवनातून व तिने दिलेल्या ख्रिस्ताच्या साक्षीतून दिसून येतो. आमच्या स्तुती सुमनांचा स्वीकार कर. या भेटीमुळे तू प्रसन्न हो ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभू कडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आपला परमेश्वर ह्याचे आपण आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व आनंददायक आहे. स्वर्गीय राज्याकरिता प्रभू ख्रिस्ताला आपले संपूर्ण जीवन ज्यांनी समर्पित केले त्या संतांचा आम्ही आज सन्मान करीत आहोत. त्यांच्याप्रमाणे शुद्धतेचे जीवन जगण्यास तू आम्हाला पाचारण करतो व आगामी जगातील कृपादानांचा अनुभव या पृथ्वीवरच घेण्यासाठी आमंत्रण देतोस. म्हणून सर्व संत व सर्व दूत ह्यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन 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 तमहि शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझा गौरवे अखंड भरली पुलित जाहली स्वर्ग धरा. जय 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 काल प्रभुचा यशो गीत
परमेशाचा आवनामी एक धन्य तो जनंतरा जय 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 काल प्रभुचा येशु गीत गा नभंतरा पावन 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 तमहि शक्तिशाली तू प्रभु वरा। प्रभो तू खरोखर पवित्र ही सर्व पावित्र्यांचा तू गमाहीस ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दाणांवर येवो ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी येशूने भाकर घेतली तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्या मधून प्या हा माझ्या रक्ताचा प्याला आहे नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया। ख्रिस्त मरण पावला ख्रिस्त जिवंत झाला ख्रिस्त पुन्हा येईल। प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस महागुरु स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरु धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताडाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर। त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वावर दया कर। देव मात्र धन्यकुमारी मरियम तिचा पती संत योसेफ सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास संत मारिया गोरेटी यांच्यासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो। आमीन। प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचे अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस पण वाईटांपासून आम्हाला सोडव। हे प्रभो सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर। या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे।
कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभु येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हारता परमेश को करा सोनी दया दया धारा अमावरी प्रभु वरा. जग पाप हारता परमेश को दया दया धारा अमावरी प्रभु वरा. जग पाप हारता परमेश को गरा शांति वर्षा शांति वर्षा अमावरी. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकृपा हा, ह्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभु, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस, मी तुला मिठी मारतो, तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत, गीत क्रमांक 149. प्रभु ये सखया Do
तुझे रे, श्वास तुझे रे, श्वास तुझे रे, प्रभु ये सकया ये मम हृदय। आपण प्रार्थना करूया। हे प्रभु परमेश्वरा, या ख्रिस्त शरीराने आमचे धैर्य व बळ वाढव। कुमारिका संत मारिया गोरेटी हिच्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनातील दुःख कष्टाद्वारे ख्रिस्ताच्या क्लेशाचे वाटेकरी व्हावे आणि नेहमी तुझ्या सान्निध्यात राहावे असा आम्हाला आशीर्वाद दे। ही प्रार्थना आम्ही प्रभु येशूच्या नावाने करीतो। आमेन। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो। आमेन। ज्या ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हा पाठवण्यात येत आहे देवाचे आभार मानूयात। कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना। हे सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस। कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयनीय ऐक। कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो। या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो। लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत, त्यांच्या फलद्रुप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो। ही प्रार्थना आम्ही प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। पावसासाठी प्रार्थना करूया। सुंदर पावसाला सुरुवात झाली म्हणून देवाचे आभार। हे स्वर्गीय पित्या, तुझ्यामुळेच आमचे अस्तित्व आहे। आमची प्रत्येक गरज तुझ्या इच्छेनुसार पूर्ण होते। येशया संदेष्टाचे वचन आणि स्तोत्रसंहितामध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस पृथ्वी भिजून सफळ आणि हिरवीगार करतो आणि पेरणाऱ्यास बीज खाणाऱ्यास भाकरी देतो। पावसाच्या पाण्याद्वारे पृथ्वी फलद्रुप्त, नदी जलपूर्ण, नांगरलेल्या जमिनीत अंकुर उगवते। आमची गरज जाणून घे। या पावसाच्या हंगामात आम्हाला मुबलक प्रमाणात पाऊस मिळावा म्हणून तुझ्याकडे आम्ही नम्रतेने याचना करतो। अतिवृष्टी, दुष्काळ आणि वादळ वारा अशा नैसर्गिक आपत्तीपासून देखील आमचे संरक्षण कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। नमो मरिया कृपा पूर्ण तू अमलाणारी प्रभुचे सुंदर धाम। पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव आतानि मृत्यू समयी। हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर। अंतिम गीत। सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा आनंदित सा, सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा आनंदित सा। पुन्हा सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा। सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा आनंदित सा, सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा आनंदित सा। सर्वदा
तस्य ज्ञानी प्रभुचा सानिध्यात मेचा सदुपयो चित ज्ञानी प्रभुचा सानिध्यात मेचा सदुपयो ध्याना मिळतो ध्यानाचा आनंद ध्याना मिळतो ध्यानाचा आनंद ओ चरणा प्रभु मधे आनंद करा आनंदित सा प्रभु मधे आनंद करा आनंदित सा आनंदित सा आनंदित सा